चांदो मामा चांदो मामा चांदो मामा मामा हा, तर दूर का आहात जवळ का नाही येत येतो मुलांना येतो काहीतरी शक्कल लढवतो माझ प्रतिरूप आहेस आहेस मुलांचा मामा जेव्हा बोलवतील मुलं धावत तुला लागेल जाव पण कस मी इथे आणि मुलं तिथे जादू ने तू गायब हो किंवा हवं ते रूप घे मुलांच्या जगाशी एक रूप हो ज्यांना आहे गरज त्यांचा तू आधार हो <isma> <laughs> <laughs> प्रिया प्रिया ग बाळा उठ लवकर शाळेला उशीर होतोय आई ग आता कोण आलं यावेळी बेल वाजवायची वाज़ काय गरज होती बाईसाहेब बिल ठीक आहे ठीक आहे शेटनी पैसे सांगितलेत सकाळी सकाळी वेळ नसत दुपारी वगैरे ये ओफ फो मी एकटीने काय काय करायचं उफ आणि त्यातून ही मुलगी प्रिया ऐ प्रिया बाळ उत्तर देखील देत नाहीये ही मुलगी प्रिया प्रिया बाळा अग उठ लवकर शाळेला उशीर होतोय चल केव्हापासून आवाज देते तुला चल तू दात घास मी नाश्ता बनवते तुला उठ मम्मी बोलले ना पाच मिनिट आता काय करू अगं किती वाजले बघ अगं बस निघून जाईल उठ लवकर ठीक आहे पाच मिनिट म्हणजे पाच मिनिट आज डब्यात काहीतरी चांगलं चांगलं बनवून देते म्हणजे नक्की खाईल प्रिया प्रिया बाळ दात घासलेस का घाई कर, बाळ तुला उशीर होतोय चल लवकर कर प्रिया काय करतीयस प्रिया अरे हे काय सकाळी सकाळी ब्रश न करता चॉकलेट खातीयस चल उठ मला वाटलं तू आतापर्यंत तयार झाली असशील चल उठ अग उठ बाळ उठ अग चल उठ आणि तिचं हे रडण चांदो मामाला सुद्धा ऐकू गेलं बरं का ब्रश कर चल अग असं काय करतेस ब्रश पकड अगं पकड ना माझ्या ब्रश वर पेस्ट लाव का तुला हात नाही येत का नाही तुझं लावून नाही दिलीस तर मी ब्रश करणार नाही ना हो हिची बाबा शिप वरून जगभर फिरत असतात आणि मी या मुलीच्या मागे फिरून फिरून थकलीये हे गे पकड ब्रश करून घे लवकर आटोप प्रिया प्रिया बाळ ब्रश करून झाला उफ आता हे पण मीच करायचं का अगं अशी हो काय झोपलीयस काय गो मम्मी हे बघ मी तुझ्यावर हात उचलत नाही याचा अर्थ असा नाहीये की तू तुझ्या मनाप्रमाणे वागशील तुला एकटीला सोडून निघून जाई ना तेव्हा कळेल कुठे कुठेही चल ब्रश कर, तुझा ड्रेस इथे ठेवलाय थे अंघोळ करून घालतो समजलं चल लवकर आटोपणी बाहेर ये हे गे गरम गरम आहे लवकर खाऊन घे चल लवकर अग अशी काय करतेस तू सर लवकर लवकर खाऊन घे मी अजिबात खाणार नाही हे खूप छान पौष्टिक आहे खाऊन घे मी मीच खाणार नाही मी तुला सांगितलं ना मला पिझ्झा आणि बर्गर हवंय ते दे मला बाळ ते पौष्टिक नसत मी हे अजिबात खाणार नाही बघ तुझी बस आली ना अंघोळ ही केली नाहीस आणि नाश्ताही केला नाहीस ओ फो तुझे बूट कुठे आहेत अगं दुसरा बूट कुठे आहे चल उठ लवकर सॉक्स कुठे आहेत घाल ते तेव्हा बस पण दारात येऊन उभी राहिलीये उठ ना तुझी पुस्तकं कुठे आहेत तुझी बॅग तुझी पुस्तक अगं घेतलंस का सगळं पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल घे लवकर घे तिकडे खुर्ची हा हे घे लवकर घे अगं आवर लवकर किती उशीर होतोय मग आपण ऑटो ने जाऊया हो का नाही अगोदर बसची फीस भरा आणि मग ऑटोचा खर्च करा चल चल लवकर नीट जाग तेव्हा ह्या मुलीने हैराण करून सोडलंय हॅलो हा बोला काय ग काय करतेस नाराज आहेस का तुमच्या मुलीने तर नाकी नऊ आणलेत मी खूप असा घालून नाही घ्यायचा अजून लहान आहे ती तिला प्रेमाने समजावून सांग सर्व काही ठीक होईल मी सगळेच्या सगळेच प्रयत्न करून बघितलेत आता मला शक्य नाहीये तुम्ही जेव्हा शेपवरून याल आपण तिला हॉस्टेल मध्ये टाकू <laughs> जशी तुझी इच्छा मलाही तिची खूप आठवण येते हो खर सांगू का मीना तर तुझ्या लाडामुळे ती माझ बरं ते जाऊ देत बाकी सगळं ठीक आहे ना 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 आणखी थोड असं आणि प्रियाला पप्पांकडून गोड गोड पापी सांग जरूर आणि मी उद्या तिच्याशी बोलेन ठीक आहे बाय ओके ओके बाय 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 उफ, अरे देवा आमच्या मुलीला सद्बुद्धी दे त्यातच आमचं समाधान आहे आणि सुख पण नेक्स्ट सुंदर ये नेक्स्ट चराशी हो गुड चला कोण आहे पुढे गुड गुड खूपच छान गुड नेक्स्ट हा? प्रिया? हे काय झालं बाळा तू सरळ झोपेतून उठून इथे निघून आलीस का नाही टीचर तर मग हे काय आणि तुझे सॉक्स कुठे सॉरी टीचर असं कोणी शाळेत येतं का आज सॉरी म्हणून नाही चालायचं मी आठवडा सगळ्या सा मुलांना सांगितलं होतं की आपल्या शाळेचे संस्थापक तपासणीसाठी येत आहेत आणि तुझ्यासारख्या अस्वच्छ मुलीला बघून ते काय म्हणतील आपल्या शाळेला बढती कशी मिळेल बोल बोल बरा स्टूल बस इधे घर का नंबर हेलो हेलो मिसेस आनंद बोलती है मालपणी बोलती है गुड मॉर्निंग मिसेस मालपणी मगर आठवड़ी एक सूचना दिली होती की आमच्या शाळेचे संस्थापक शाळेला भेट देण्यासाठी येणार आहेत म्हणून सगळ्या मुलांना अगदी टापटीप पाठवलं जावं पण तुमची मुलगी इतकी अजागरासारखी आलीये की आम्हाला तिला घरी पाठवावंच लागेल पण मला कोणतंही पत्र मिळालं नाही आम्ही पाठवलं होतं या निष्काळजी मुलीने इकडे तिकडे कुठे फेकलं असेल आय एम सॉरी टीचर पण मी इथून पुढचं नंतर बघू सध्या आम्ही हिला इथे ऑफिस मध्ये बसवून ठेवलंय तुम्ही हवं तर येऊन तिला घेऊन जा लवकरात लवकर या आणि घेऊन जा ओके ठीक आहे मी येते आपण परत जाऊया का ते बघा वहिनी आली प्रियाला या अवस्थेत बघून काय विचार करतील हाय प्रिया आत्या। अरे तुम्ही भारतात परत कधी आलात कालच या ना आत या सा तुझी पॅग आत नेऊन ठेवू चालू कर या ना आत या ना बसा ना या या बसा वहिनी आम्ही कधीपासून तुमची वाट पाहत होतो खरंच खूप महत्वाचं काम आहे आम्हाला त्यामुळे आम्हाला निघावं लागेल तुम्हाला वाईट तर नाही ना वाटणार ना? अहो नाही त्यात वाईट काही वाटून घ्यायचंय <laughs> आता माझ्यासाठी काय आणलं अशी काय करतेस प्रिया फक्त चॉकलेट सात्या नो गिफ्ट नो टॉयज अँड नो ड्रेस प्रिया चला मम्मा! नीता प्रिया जरा जास्तच रागवू नकोस वहिनी पण ही जरा जास्तच बेशिस्त व्हायला लागलीय सांभाळा नाहीतर पुढे खूप जड जाईल वहिनी आम्हाला उशीर होतोय आपण परत भेटू हिच्यामुळे तर सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागते बेअक्कल ए अगोदर टीचरने ऐकवलं आणि आता आत्याने काय करू उफ यापेक्षा मला देवाने मूल दिलं नसतं ना तर बरं झालं असतं माझा असा दररोज अपमान तर झाला नसता उफ दिवसभर धिंगाणा घालत असते एकही एक वस्तू जागेवर ठेवत नाही आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की ती माझ्या मुळी बिघडलीय टीचर पण हेच म्हणतात आणि आत्या पण हेच म्हणते सगळे मलाच दोष देत असतात टीचर पण हेच बोलते आणि आत्या सुद्धा आत्ताचे हाल आहेत हिचे बाबा पण हेच बोलतात अरे हे काय काय झालं विनस कोणाची तरी आई रडतीये काय पण ती का रडतीय हा मला वाटतं विनस काहीतरी गंभीर प्रकरण असावं तुम्ही तुमच्या बहिणीच्या मदतीसाठी पृथ्वीवर जाल ना का विचारतेस कारण जेव्हा लहान मुलं रडतात तेव्हा तुम्ही पृथ्वीवर जाता पण आज तर एक आई रडतीय तर तुम्ही तिची मदत कराल की नाही असंच ना हो। एक गोष्ट माहितीये नाहीत नाही नाही आम्हाला काहीच माहित सांगा ना, ना हो, 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 चांदो मामा ठीक आहे तर आज आपण बिजलीची बिजली बिजली एक चाचणी घेऊया की बिजली खरंच समजूतदार आहे की फक्त नावाचीच समजूतदार आहे तर मित्रांनो आपण एक खेळ खेळूया ज्यात मी बिजलीला एक प्रश्न विचारेन उत्तरासाठी चार पर्याय असतील अरे बिजलीजी तुम्हाला त्यातला योग्य पर्याय निवडावा लागेल तयार हो ठीक आहे तर सादर आहे पहिला प्रश्न मी मुलांचा कोण आहे नाना काका, मामा, मामाल बाबा काय असेल बरं मामा नक्की नक्की ठीक आहे संगणकजी उत्तर आहे सी मामा आ... आ... बरोबर ये <laughs> <laughs> बिजलीजी तुम्ही हा खेळ पुढे खेळू इच्छिता हो ठीक आहे हा हे पुढचा प्रश्न मामा आईचा कोण असतो वडील दादा भाऊ नाना? परो, परो, आ, काय असेल बरं काय असेल बरं काय काय झालं बिजलीजी नाहीये काही का सुचतय का चालेल न, आ, आईचा भाऊ नक्की 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 ओके कम्प्युटर जी सी आईचा भाऊ हे उत्तर आहे हा <laughs> अहो, बरोबर आलो आ, ये। <laughs> उत्तर बरोबर आहे जी, तुम्ही तर खूपच समजूतदार होत चालला आहात मग चांदो मामा तुम्ही तुमच्या बहिणीच्या मदतीसाठी पृथ्वीवर चाल ना जरूर आणि माझ्या लाडक्या भाचीसाठी देखील मग जा ना जानू मामा ठीक आहे हामी गेलो <laughs> 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 oh. <laughs> 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 Miahemis Moon Villa. मला जॉब हवाय जॉब इथे मी इथे बसू का हो या ना बसा धन्यवाद <laughs> ताई <laughs> तुम्हाला सांगते मी बऱ्याच दिवसांपासून माहिती गोळा करतेय हां माहिती कसली माहिती हीच की कोणकोणती मुलं आई वडिलांचं ऐकत आई नाहीत हं त्यांच्याशी बेशिस्तपणे वागतात हं मोठ्यांचा आदर करत नाहीत आणि आपली जबाबदारी निभावत नाहीत मी ना अशा मुलांना अगदी सरळ केलंय सुतासारखं ज्या पालकांना आपापल्या आप मुलांची काळजी वाटते ना ते पालक मला ताबडतोब जॉबवर ठेवून घेतात <laughs> मला शाळेतून असं कळलंय की तुमची मुलगी सुद्धा काय हो तर मग तुम्ही मला तुमच्याकडे जॉब द्याल आहो तुम्ही काय घेणार थंड वगैरे नाही फक्त जॉब बाकी काही नको तुमची मुलगी प्रिया कुठं अरे तुम्हाला तर तिचं नाव पण माहिती आहे सांगितलं ना शाळेतून माहिती काढली म्हणून पण तुमची मुलगी कुठे आहे आपल्या खोलीत मी तर वैतागलीये तिला असं वाटतं की जीव द्यावा हो असं नसतं म्हणायचं ताई आता मी आले ना आता सगळं ठीक होईल खरंच असं झालं तर नाही ओ तू तर माझी छोटीशी बहीण आहेस ना तर मग सगळं विसर आता तुझी समस्या ती माझी समस्या पण हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वागाल आ, मी तुम्हाला हवी ती फीस काहीच नकोय तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा ठेवाल ना मग ठीक आहे त्यासाठी तुम्हाला काही दिवस इथून कुठेतरी जावं लागेल तिला एकट सोडा पण पन... घाबरू नकोस ताई घाबरू नकोस प्लीज मी सांगते ना ती अगदी सरळ होईल जशी ती सुधारेल तशी मी तुला पण मी तिच्या शिवाय नाही राहू शकत अच्छा असा आहे तर ठीक आहे चालेल हरकत नाही चल मी जाते इथून पण पण तुम्ही तर काहीच घेतलं नाही नाही धन्यवाद कल नंबर कलवी 22, ठीक आहे अरे आता कोण आलं चांदो मामा पुढे एक मोठ संकट आहे एक आई जी आपल्या मुलीमुळे दुःखी आहे चांदो मामा हे कोड सोडवू शकेल का जर हो तर मग कसं हे बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात बघूया चांदोमा काय करतायत ते